बातमींची सुरुवात करूयात एका सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीने. बातमी आहे कांद्याच्या निर्यातीच्या संदर्भातली. कांदा निर्यातीसाठी केंद्र सरकारनं तुर्तास परवानगी दिलेली आहे. निर्यात बंदीमुळे लाखो टन कांदा सीमेवर अडकलेला आहे. अडकलेल्या कांद्याच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारनं परवानगी दिलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना तुर्तास दिलासा मिळालाय. निर्यातबंदीमुळे लाखो टन कांदा सीमेवर अडकल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र सरकारनं सरसकट निर्यातबंदी उठवलेली नाहीये, तर फक्त बंदरांमध्ये जो कांदा कंटेनरमध्ये अडकून पडलेला आहे त्याच्या निर्यातीसाठी परवानगी दिलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचं किमान काही अंशी होणारं नुकसान टाळता येणार आहे. अडकलेल्या कांद्याच्या निर्यातीसाठी परवानगी दिल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आपला प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत फोनलाईनवरती जोडला गेलेला आहे. किरण, शेतकऱ्यांना थोडा तरी दिलासा मिळालाय का सरकारच्या या निर्णयामुळे? खरं तर या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला नाही, पण कांदा व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर निर्यातबंदीमुळे खूप मोठ्या प्रमाणात कांदा जो आहे तो कुठेतरी बंदरावरती अडकलेला होता आणि हा कांदा खराब होण्याची वेळ जी आली होती आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवरती बंदरावरती अडकलेल्या कांद्याला निर्यातीसाठी केंद्राने परवानगी दिलेली आहे. अंदाजे 25 ते 26 हजार टन कांदा जो आहे तो भारताच्या बॉर्डरवरती अडकलेला होता आणि तो कांदा आता निर्यात होईल अशा पद्धतीची परवानगी केंद्राने दिलेली आहे. मात्र या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मात्र अजिबात दिलासा मिळाला नाहीये. आपल्याला माहिती आहे की भारतातलं कांदा उत्पादनापैकी 80% कांदा उत्पादन हा फक्त महाराष्ट्रामध्ये होतो आणि महाराष्ट्रामध्ये किरण तू सांगतोय त्या पद्धतीने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही, मात्र कांद्याच्या व्यवसायावरती जी लोक अवलंबून आहेत त्यांना कुठेतरी दिलासा मिळालेला आहे. बंदरात अडकलेला कांदा आता हा निर्यातीसाठी थोड्या दिवसात रवाना होईल, त्यामुळे शेतकऱ्यांना किंबहुना शेतमजुरांना त्या व्यवसायावरती अवलंबून असणाऱ्यांना काही अंशी पैसे मिळतील. मात्र जोपर्यंत सरसकट निर्यातबंदी उठत नाही तोपर्यंत याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार नाही. अगदी बरोबर आहे, संपूर्णपणे निर्यातबंदी जे उठवावी अशीच मागणी नाशिक जिल्ह्यातले जे शेतकरी आहेत आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन होतो या संपूर्ण पट्ट्यातले शेतकरी करत आहेत. पण हा संपूर्णपणे जो निर्यातबंदी आहे ते उठवण्यासाठी मागणी सुद्धा मागच्या काही दिवसांपासून जे होताना आपल्याला बघायला मिळतो त्या संदर्भात मात्र अद्यापही निर्णय झालेला नाहीये. खरं तर नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन कांदा उत्पादक शेतकरी घेत असतात. संपूर्ण आर्थिक उलाढाल जो आहे तो सगळ्या कांद्यावरती असतो. या निर्यातबंदीमुळे मागच्या 2-3 दिवसांपासून जर आपण बघितला तर ऍव्हरेजली 500 रुपये कांद्याचे दर हे घसरलेले आहेत. अगदी 1 ते 2 रुपये त्या पद्धतीनं कांद्याचे दर प्रचंड घसरलेले आहेत. एकी शेतकऱ्यांना कुठेतरी यातनं दिलासा अपेक्षित असताना त्यांचं नुकसान होतं आहे आणि आता केंद्रामध्ये भाजपाचं सरकार जरी असलं तरीही राज्यातल्या विरोधी पक्षांनी सुद्धा केंद्र सरकारला पत्र लिहिलेलं आहे, निर्यातबंदी उठवण्याची मागणी केलेली आहे. त्यामुळे जोपर्यंत ही निर्यातबंदी उठत नाही तोपर्यंत याचा थेट फायदा हा शेतकऱ्यांना होताना दिसणार नाहीये. धन्यवाद किरण, तू दिलेल्या या माहितीसाठी.